मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल, हे आहे चिनी गुलाब। तर याची म्हणजे लागण कशी करावी, याला कशा पद्धतीने लावावं, ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर हे हँगिंग पॉट मध्ये हे बघा तुम्ही, अशा प्रकारे याला चिनी गुलाबला लावण्यात आलेलं आहे। याची कटिंग मी या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 महिन्यापूर्वी लावलेली होती, ती आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छानपैकी ग्रो झालेला आहे आणि त्याला सुंदर असे फुलंसुद्धा आलेले आहेत। आता त्याला रोज भरपूर प्रमाणामध्ये फुलं येतात आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला कळीसुद्धा आलेली आहे। अनेक कळ्या या ठिकाणी वाढत आहे आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये या रोपांची संख्या जी आहे ती वाढत चालली आहे, याची लांबी वाढत चाललेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे आपण बघूया की या रोपाची लागवड कशी करावी, कशी लावावं। तर सर्वप्रथम माती घ्यायची आहे, त्या मातीमध्ये 25% कंपोस्ट खत म्हणजे शेणखत तुम्हाला टाकायचं आहे आणि ती शेणखत आणि माती एकत्र करून या पॉटमध्ये, हँगिंग पॉटमध्ये तुम्हाला माती भरायची आहे। हँगिंग पॉटमध्ये माती भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला या चिनी गुलाबची कटिंग घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये लावायची आहे। अगोदर या चिनी गुलाबची कटिंग घ्यायची आहे आणि अशी राऊंडमध्ये साईडनं हँगिंग पॉटच्या मधल्या बाजूने असं एक सर्कल करून त्या सर्कलमध्ये तुम्हाला त्याची कटिंग लावायची आहे। तर त्यानंतर ते सर्कलच्या मध्ये कटिंग लावल्यानंतर आणखी एक मध्ये एक सर्कल बनवून त्या सर्कलमध्ये परत कटिंग लावायची आहे आणि शेवटला जे सेंटर आहे हँगिंग पॉटचं मातीचं, या ठिकाणी एक कटिंग लावायची आहे। जशी मी या ठिकाणी बघा लावलेली आहे, अशा पद्धतीने लावायची आहे। त्यामुळं काय होईल की याची ग्रो लवकर होईल आणि फुलं लवकर यायला लागतील आणि हे पॉट जे आहे हे या रोपाने पूर्णपणे भरून जाईल, त्यासाठी याला अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे। आणि लावल्यानंतर साधारणतः 8 ते 15 दिवसांनी तुम्ही याला रासायनिक खत टाकू शकता, त्याच्यामध्ये DAP 1846 हे खत तुम्ही वापरू शकता। अगदी थोड्या प्रमाणामध्ये, समजा 1 चमचा खत तुम्हाला वापरायचं आहे आणि नॉर्मली असे पूर्ण पॉटमध्ये त्याला टाकून द्यायचं आहे, जास्त प्रमाणात खत वापरू नये। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पाणीसुद्धा याला जास्त प्रमाणात वापरू नये, साधारणतः पावसाळ्यामध्ये 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही याला पाणी टाकू शकता, 2 ते 3 दिवसाचा गॅप ठेवून त्याला पाणी टाकायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये तो डेली तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने या हँगिंग पॉटमध्ये तुम्ही चिनी गुलाब ग्रो करू शकता। बघू शकता किती छानपैकी याला फुले आलेली आहेत। हा गुलाब जो आहे हा खूप फास्टपणे वाढणार आहे, फक्त मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही लावायचं आहे, पाण्याचं प्रमाण जास्त होऊ द्यायचं नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।